असं वाटतं थोडंसं अगोदर जन्माला आलं असतं तर त्यांचा सहवास लाभला असतं तर धन्य झालं असतं. सोनारती अन्याय होऊ नये आणि त्यांनी राजघटनात जे आपलं आपल्या देशाची घटना लिहिली कोणच्या गप्पा नाही. म्हणजे तुम्ही जर ते संपूर्ण जर आपण जर वाचलं संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन त्याच्या अगोदर प्रिएम्बल म्हणजे आपण म्हणजे किती संपूर्ण जीवतन त्यांनी म्हणजे ते जी घटना आहे ते म्हणजे बाबासाहेबांचं एक प्रकारे एक देन तर आहेच या देशाला पण त्यांचं ते आत्मचरित्र म्हणलं तरी खूप चुकीचं. प्रत्येक गोष्ट बारकावे हे ते हे त्या हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे त्यांना एकच वाटते की अशा लोकांचं आपण फक्त म्हणजे जयंती साजरी करतो. कधी कधी असं वाटतं थोडंसं अगोदर जन्माला आलं असतं तर त्यांचा सहवास लाभला असतं तर धन्य झालं असतं. अशा व्यक्तींचं नेहमीच प्रत्येकाच्या स्मरणात राहिलं आणि खास करून उपेक्षित समाज त्या त्यांच्यावरती काय ठराविक लोक फक्त त्यांना वाटतं की आपण बुद्धिवादी होतो आणि त्या अनुषंगाने की आपण आपल्याकडं देवाने बुद्धी दिली आणि दुसऱ्या सगळे म्हणजे फार त्यांनी संपूर्ण सगळं जे काय स्वतःला समजलं की आपल्या किंवा दुसरं कोण नाही पण बाबासाहेबांच्या माध्यमातून जे शिवाजी महाराजांचं जे प्रत्येक त्यांच्या कुठलंही चांगलं काम कार्य करत असताना प्रत्येक हे आम्हाला मला पाहायला मिळालं. जय शिवराय असेल म्हणजे हे ज्या ज्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील हे सगळ्यांनी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचं काम केलं लोकांना न्याय देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने. म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे पण असंच आपण सर्वांनी सुद्धा बोध घेतला की जसं त्यांनी त्यांचं कार्य त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये संपूर्ण हे असं केलं तर त्यातनं आपण सुद्धा त्यांचे विचार आत्मसात करून ते सुद्धा आचरणात आणणं तुमचं आमचं सगळ्यांचं काम कार्य आहे आणि जे ज्यांना स्वतःला मदत करू शकत नाही त्यांना हात देऊन त्यांना वर खेचण्याचं काम सगळ्यांचं कर्तव्याने केलं पाहिजे. आज एवढंच या प्रसंगी सांगेन की खूप म्हणजे आमच्या पुण्यदेवी मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा